नमस्कार. आपण आज संत चित्रकार आणि भावकवी विगत सातपुते यांच्या भेटीला आलो आहोत. त्यांना आपण त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी काही प्रश्न विचारणार आहोत. नमस्कार अप्पा. नमस्कार. नमस्कार. आपण गेली साहित्य क्षेत्रामध्ये गेली 50 वर्ष कार्यरत आहात. या तुमच्या जीवनाचा पूर्ण आढावा तुम्ही साहित्याची सुरुवात केव्हापासून केली? खूप चांगला प्रश्न आहे. माझ्या घरी वातावरण ते सगळं सुशिक्षित वातावरण. माझी आई ही 1982 SSC होती. वडील शिक्षित होते आणि घरी सगळं जे वातावरण होतं ते धार्मिक सुसंस्कृत असं वातावरण होतं. आणि 1963 साली मी इंग्लिश स्कूलमध्ये 9व्या इयत्तेत जेव्हा शिकत होतो तेव्हा साताऱ्याला साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बॅरिस्टर नवी गाडगीळ होते. आणि त्यावेळेला खूप मोठे मोठे साहित्यिक म्हणजे आचार्य अत्रे, वि स खांडेकर, मनोहर लोककवी मनमोहन नाथन, त्यानंतर पुन्हा दत्तपंत परांजपे अशी दिग्गज माणसं आली होती. आणि योगायोगानं लोककवी मनमोहन हे आपल्याकडे उतरले होते आणि 4 दिवस ते आमच्याकडे राहिले होते. आज जशी बघ सगळ्या साहित्यिकांना कॉर्पोरेट सुविधा उपलब्ध असते. हल्लीची साहित्य संमेलन तुम्ही जर बघितली तर प्रत्येक साहित्यिकाला 5-स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करून दिली जाते. त्यावेळेला तसं नव्हतं. 1963 साली आमच्या निंगली स्कूल डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या निंगली स्कूलमध्ये वर्गामध्ये साहित्यिक निवासाला होते आणि त्यांची सोय प्रत्येक वर्गामध्ये म्हणजे त्या वर्गातली सगळी बाकडी वगैरे एक प्रेक्षागृहामध्ये टाकून कॉट, एक टेबल आणि एक खुर्ची अशा प्रकारची व्यवस्था केली होती. आणि योगायोगाने त्या कालावधीमध्ये व्हॉलेंटियर म्हणून प्रत्येक साहित्यिकाला एक व्हॉलेंटियर स्वयंसेवक असावा म्हणून माझे आचार्य अत्रे ज्या रूममध्ये विसावले होते, थांबले होते, मुक्काम केला होता, त्या रूमवरती माझी स्वयंसेवक म्हणून निर्माण झाली. याच्यासारखा दुसरा भाग्य आयुष्यात दुसरा कुठला नसावा. आपण तुमच्या आयुष्यात असा बरीच स्पर्श झाला आणि त्यातून तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली आणि जगण्याची उर्मी तर तुमची वाढलीच. त्यामुळे त्यानंतर तुम्ही प्रकाशक म्हणून माध्यमातून तुम्ही ओळखल्या गेला. होय होय. तर प्रकाशनाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण किती पुस्तकं प्रकाशित केली? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे सगळं श्रेय मी माझ्या वडिलांना दिलं. 1923 साली त्यांनी त्यांचा स्थापन केला व्यवसाय. बुकबाइंडिंगचा व्यवसाय होता. त्यानंतर कालांतराने मग बुकबाइंडिंग नंतर मग आम्ही प्रिंटिंगमध्ये आलो. प्रिंटिंगमध्ये आल्यानंतर पद्मजा प्रिंटर्स अँड पब्लिशर्स ही फर्म काढली आणि त्या फर्मच्या माध्यमातून 1923 सालापासून ते आजपर्यंत जवळजवळ 1066 पुस्तक म्हणजे आज जे एक पुस्तक आता पाकोड्याचे पागोड्या नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे ती 1066वी माझी प्रकाशन आवृत्ती आहे. आणि दुसरी गोष्ट की या निमित्ताने लेखन, वाचन, चिंतन, मनन आणि मुद्रण प्रकाशन या माध्यमातून मला या माध्यमातून मला अनेक साहित्यिकांची भेट झाली, त्यांचा सहवास लाभला. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सगळ्या नवोदित साहित्यिकांनी लक्षात घेण्यासारखी जी गोष्ट आहे ती लोककवी मनमोहन जेव्हा माझ्याकडे उतरले होते, घरीच उतरले होते, त्यामुळे त्या प्रश्न सर्वसामान्य माणूस लोककवी मनमोहन हे सर्वश्रुत आहे, अत्यंत प्रतिभावंत व्यक्ती. आणि मला मी बुकबाइंडिंग शिकल्या कारणाने मी माझ्या त्या वयामध्ये एक छोटीशी वही तयार केली होती, तांबड्या कलरची रिगझिन असलेली. आणि त्या वहीमध्ये मी अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या सह्या घेण्याचा माझा उपक्रम चालू होता. त्यामध्ये कोणाकडे सह्या होत्या? पंडित नेहरूंची सही होती, राज कपूरची सही होती, नरगिसची सही होती, हेलनची सही होती आणि मग साहित्यिक सगळे होते. दत्तवामन पोद्दार होते, लोककवी मनमोहन नातू होते, वि स खांडेकर होते, आचार्य अत्रे, या सगळ्यांच्या सह्या माझ्याकडे जतन केलेल्या होत्या. आणि अशीच म्हणजे ती वही माझ्याजवळ असल्याकडे लोककवी मनमोहन आमच्या वरच्या मजल्यावरनं खाली जिन्यात जेव्हा उतरत चालले तेव्हा मी लोककवी मनमोहनना म्हणलं की सर मला तुमची सही द्या. ते निघालेच होते, पाय उतार होत होते जिन्यातून. एवढ्या त्यांनी माझी वही बघितली आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न म्हणजे असा की अरे तू ह्या सह्या कशासाठी घेतल्यास, तुझा उद्देश काय? मी नाउत्तर झालो, मला उत्तर काही देता आलं नाही. त्याचं कारण मी 9व्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी, मी सह्या कशाला मग घेतो आहे ह्याचं माझंच मला माहीत नाही, पण एक तर एक छंद म्हणून घेतला होता. तेव्हा त्यांनी मला ज्या 4 ओळी लिहून दिल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या ओळी अशा आहेत की उसे असावे गरुड पिसांचे, उसे असावे गरुड पिसांचे, पिसे असावे ज्ञानेशाचे,
आणि बुडबुड घागर बुडून जावी, बुडबुड घागर बुडून जावी आणि तीरावर छाटी दिसावी, आणि तीरावर छाटी दिसावी। मित्र हो, त्या चार ओळींचा अर्थ समजायला मला 50 वर्ष लागली। तर सहवास हा माणसाच्या आयुष्यात संस्कार कसे घडवतो हे सगळे लोक माझ्या आयुष्यात आल्याकारणाने, किंवा शाळेमधले शिक्षकसुद्धा अत्यंत चांगले असल्याकारणाने, दासी देसाईसारखी व्यक्ती होती। माझा पहिला काव्यसंग्रह जेव्हा प्रसिद्ध झाला त्यावेळेला शांताबाई शेळकेंनी मला उत्स्फूर्त कवी प्रस्तावना दिली, आणि मग त्यानंतर शांताबाईंचा आणि माझा संबंध एवढा जवळ आला की मी प्रत्येक वेळेला पुण्यात आल्यानंतर सातारा रोडवर त्यांच्या घरी जात असे, येताना किंवा जाताना, पुण्यात येताना किंवा पुण्यातून सातारला जाताना, पण नित्य भेटल्याशिवाय, जेव्हा पुण्यात येईन तेव्हा शांताबाईंना भेटल्याशिवाय मी कधीही सातारला गेलो नाही। आणि येताना माझा नित्य नियम असा की शांताबाईंना पेढे आवडायचे, सातारचे हे 1.25 किलो पेढे काय आवडणे मी घेऊन येत असे। आणि मग आपल्या कवी लोकांचं आहे काय, आज नवीन काय, आज नवीन काय केलं, तर अशा वेळेला मी एक कविता त्यांना मला सुचली म्हणून लागली। प्रिये प्रिये आठवण तुझी येते, प्रिये आठवण तुझी येते, काही समजत नाही काही उमजत नाही, बेचैनी मन हे चिंब चिंब भिजून जात। शांताबाई म्हणले थांब थांब, म्हणले थांबलो, त्याने एक कर ना, ते प्रिये हा शब्द आहे ना त्याच्याऐवजी सखे टाकणं काय होतंय बघ, प्रिये आणि सखे याच्या मात्रा एकच आहे, प्रिये आणि सखे आलं लक्षात, पण सखे हे शब्द टाकल्यानंतर त्या कवितेचं वेटेज एवढं वाढलं, सखे आठवण तुझी येते, सखे आठवण तुझी येते, काही समजत नाही काही उमजत नाही। दिग्गज लेखक कवितांच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्या चुका आपोआप सुधारतात, आणि याला कारण आहे की कवितेवरती लेखनावरती एक प्रकारचा संस्कार व्हावा लागतो, आणि संस्कार ह्या अशा साहित्यिक लोकांच्या सहवासात राहिल्यानंतर होतो। आणि योगच माझा चांगला की माझ्या व्यवसायामुळे मला अनेक साहित्यिकांची भेट झाली, आणि आत्ता नुकतंच उदाहरण जर द्यायचं झालं तर पुण्यामध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर दभी कुलकर्णी यांचा आणि माझा एवढा गर्व झाला की त्यांनी मला मानसपुत्र मानलं, म्हणजे ते DSK मध्ये मी डायरीमध्ये हायब्रिजमध्ये राहत असताना त्यांचा आणि माझा नित्याचा सहवास, म्हणजे मी देवदर्शनाला जसं जायचं तसं दभी सरांना भेटायला जायचं, अशा प्रकारचं झालं। अशा माणसं दभी सर काय, नम जोशी काय, विभा देशपांडे काय, तुम्ही तरुण कवी मित्र काय सगळे, आज रमेश आहे, मदन आहे, जगदीप आहे, आनंद आहे, अशी सगळी माणसं ही नित्य संपर्कात राहील। पण आपण तुम्ही या साहित्य माध्यमातून संत चित्रकार म्हणून ओळखू लागले, हां, तर आतापर्यंत किती संतांची चित्र तुम्ही रेखाटित केलेली आहे? मी आतापर्यंत 57 संत चित्र काढलेले, आणि आपले आतापर्यंत या चित्रांचं प्रदर्शन कुठे कुठे झालं? सातारला झालं, डायरीमध्ये झालं, ZTV ने त्याची मुलाखत घेतलेली आहे, त्यानंतर ETV ने मुलाखत घेतलेली आहे, त्या सगळ्या कॅसेट आहेत माझ्याकडे। आणि केव्हापासून खूप मोठा खूप मोठा विषय आहे तो, लहानपण अगदी गरिबीमध्ये गेलं आणि वडिलांच्याकडे बुक बाइंडिंगमध्ये काम करायचं, संध्याकाळच्या वेळेला कोटेश्वर ग्राउंडवरती फिरायला जायचं। माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले एक प्रख्यात चित्रकार होते गोवर्धन लकेरी, आज ते नाही आहेत, पण गोवर्धन लकेरी म्हणजे हुबेहूब चित्र काढणारा माणूस, कोटेश्वर मैदानाच्या समोरच्या बाजूला त्याचं एक बस्क घर होतं आणि बस्का घराच्या बाजूला एक पर्डं होतं, त्या पर्ड्यामध्ये तो चित्र काढत असे। तो कसा काढत असे तर पूर्वी हल्ली आता ॲडव्हर्टाईजिंग युग झालं आहे सगळं अलक्षात, पूर्वी अशी ट्रॉली असायची त्रिकोणी आणि खाली त्याला दोन चाकं असायची आणि ते फिरवत न्यायचे आणि ॲडव्हर्टाईज करायची, हॅलो आज गंगा जमुना पिक्चर आनंद टॉकीजला लागलेला आहे, तरी सर्वांनी बाबा त्या टॉकीजला म्हणजे तिकीट काढून यावं वगैरे वगैरे। तर त्याची पोस्टर्स जी होती ती पोस्टर्स हा गोवर्धन लकेरी हुबेहूब काढत असे, म्हणजे दिलीप कुमार प्रत्यक्ष उभा राहिलेला दिलीप कुमार आणि ते चित्र काढलेले दिलीप कुमार, वैजयंतमाला प्रत्यक्ष उभं राहिलेली आहे आणि वैजयंतमाला चित्रामध्ये काढली, याच्यात काही फरक नव्हता। तो गोवर्धन चित्र जेव्हा काढत असे तेव्हा मी त्याच्याकडे निरखून असं म्हणजे मान अशी माझ्या दोन्ही हातामध्ये ठेवून बघत असे। झालं काय की तो मला सांगायचं अरे तेवढा ब्रश धुर आहे, ब्रश जे असायचे बरं ते वॉटर कलर होते, वॉटर कलरची ब्रश, तर ब्रश धुता 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 मी चित्र काढू लागलो आणि चित्र काढता काढता मला ती सवय झाली। आणि एक दिवस माझी आई ही पंढरपूरच्या वारीला जाऊन जेव्हा आली, तो किस्सा फार मोठा आहे,
मुलाखत किती वेळ आपली चालणार आहे त्याच्यावर, पण तो जो अनुभव आहे, माझी आई जेव्हा निघाली पंढरपूरला तेव्हा तिच्या पायाला हे चिखल्या झाल्या त्या, म्हणजे रक्ताळलं होतं पाय तळवे सगळे. मी म्हणे नको जाऊ, नाही ती म्हणली मी जाणार, माझा पांडुरंग मला काय करसं यायचं ते बघेल. आणि खरंच हाच ईश्वराचा दृष्टांत आहे, विठ्ठलाचा दृष्टांत आहे. ही आई माझी पंढरपूरची वारी करून आल्यावर तिच्या पायाला एकही भेग नव्हती. आणि तिला मी विचारलं तेव्हा की का बाई इतकं करून 15 दिवस तू चालत गेलीस खरी, पण चालत गेली पण तुला खरं विठ्ठलाचं दर्शन झालं का? देवळातला गाभाऱ्यातला जो विठ्ठल आहे तो विठ्ठल तुला भेटला का? ते म्हणे नाही म्हणले, आम्ही वारकरी काय करतो, गोपाळकाला झाला, गोपाळकाला झाला की आम्ही पंढरी तो पंढरीच्या शिखराचं दर्शन करतो आणि तिथे विठ्ठल उभा आहे असं मनात मानतो आणि परत होतो. मग तेव्हा मी त्या पांडुरंगाला म्हणलं, म्हणजे कवी असल्यामुळे त्याच्यावर कविता पण एक झाली, हे पंढरीच्या पांडुरंगा गाभाऱ्यातून ये रे आता वाळवंटी आणि ते दर्शन तुझ्या सर्व वैष्णवासी, अशी काही तिथे कविता आहे. जी साहित्याची जी प्रेरणा तुम्हाला आईपासून मिळाली, गुरुजनांपासून कोणते मिळाले, ते त्याचं पहिलं नाव काय? तसं विचार केला तर 1963 साली शाळा माऊली हे मासिक आमचं जे निघायचं त्याच्यामध्ये पहिला लेख जो लिहिला मी तर साहित्य विवेकानंदांच्या साधना आणि विवेक या पुस्तकातला सारांश. 9व्या येत मला एवढी काही बुद्धी नव्हती ना सारांश लिहिण्याची, तर तो सारांश माझ्या आईने मला लिहून दिलेला होता आणि तिने सांगितलं आणि मी लिहून घेतला आणि तोच माझ्या शाळेच्या शाळा माऊली या पुस्तकात मासिकात प्रसिद्ध झाला. ती माझी पहिली साहित्य कृती आणि खरी प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळाली. आई तुमचं प्रेरणास्थान आहे, पण तुम्ही कविता जगत नसून कविता जागवत आहात आणि हा कवितेचा जागर तुम्ही असा अखंडपणे चालू ठेवला आहे महाकालिदास या संस्थेच्या माध्यमातून, त्याविषयी काही उद्दिष्ट काय आहे तुमची ती सांगावी. काय आहे साहित्य म्हणजे आता हा फार मोठा प्रश्न आहे की नवोदित साहित्य आणि प्रस्थापित साहित्यिक, नवोदित साहित्यिक आणि प्रस्थापित साहित्य हा फार मोठा प्रश्न आहे. माझ्या असा अनुभव चालला आहे की मी आता या क्षेत्रात वावरत असल्याकारणाने, म्हणजे बघा मी कवी आहे, लेखक आहे, चित्रकार आहे, व्याख्यात आहे वगैरे वगैरे, पण या सगळ्या माध्यमातून मला जे आज अनुभव आलेला आहे, पण नवकवीच्या कविता आणि प्रस्थापित कवीच्या कविता याची तुलना करायची झाली रमेश, तर आज मला नवोदित कवींच्या कविताही उत्तम वाटतात. आणि हे इतकं स्पष्ट बोलणारी माणसं नाहीत, साहित्य क्षेत्रामध्ये काय चाललं आहे हे आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज जगदीश्वर मुंशींची एखादी जर समाजाभिमुख आत्ता कविता जर वाचली आणि एखादी पूर्वीची जर का आपण प्रस्थापित कविता वाचली तर निश्चितच जगदीश्वर मुंशींची कविता आज सरस वाटेल, हे माझं वैयक्तिक मत आहे. काय आता कविता या प्रकारामध्ये कविता का गीत, जी कविता असते तेच गीत होते आणि गीत असते तीच कविता असते, हे प्रत्यक्ष दिग्गज म्हणजे शांताबाई शेळकेंचं वाक्य आहे. अरे कविता आपण आतापर्यंत लावणी, गजल, मुक्तछंद, रुबया, कव्वाली, अभंग हे सर्व प्रकार हाताळले, त्यातलं तुम्हाला अगदी सोपा आणि या नवोदिका साहित्यकांना सांगावासा वाटतो असा कोणता प्रकार आहे साहित्यातला? साहित्यातला काव्य हा अत्यंत सर्वश्रेष्ठ प्रकार आहे. काव्य हा श्रेष्ठ प्रकार कसा काय, तर अल्प भावना ज्या आपल्या आहेत त्या विस्तृत स्वरूपात मांडणे म्हणजे लेखन, मग ते ललित असेल, कादंबरी असेल, कथा असेल वगैरे, पण मोठा आशेष आहे तो अल्पशब्दात वास्तववादी दृष्टिकोनातून व्यक्त करणे म्हणजे कविता, आणि ते कविता करणं इतकं सहज सोपं नाही. आणि कवी हा जन्मावा लागतो, कवी होता येत नसतं, आणि कवित्व ही ईश्वराची देणगी आहे आणि कवित्व कवी हे ईश्वराला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे असं माझं वैयक्तिक. कवी कवींना काही सल्ले देतात हो की मोजबट्टीत कविता असावी, करेक्ट करेक्ट, उंचीची असावी, मीटरबद्ध असावी, गीयता असावी, तर कवितेला अशी अनुबंध आहेत काय तसा पाहिलं तर? कविता म्हणजे मनभावनांचा कल्लोळ आहे आणि त्या मनभावनांचा कल्लोळ आहे त्याला कुठल्याही प्रकारचं व्याकरणाचं बंधन नाही. म्हणजे उद्या सकाळी म्हणल्यानंतर सकाळी दीर्घ प्रचलित दीर्घ बाई एखाद्या कवीने, अशिक्षितही कवी आहेत ना, आमच्या भाद्र पण कवी येतात, त्या माणसांनी सकाळीच्या वेळी पहिली काढली, जी श्रोते आहेत जे वाचक आहेत त्या वाचकांनी त्याचा अर्थ समजून घ्यावा, त्याचा काट्याकडं कळणं की ती मीटरमध्ये नाही आहे, ही वृत्तामध्ये नाही आहे, ही मात्रामध्ये नाही आहे. त्याचं तुम्हाला सांगायचं आहे शिक्षण आणि कवितेचा तसा काही मात्र नाही. बघा पूर्व प्राचीन बघा बहिणाबाईंचा तुम्हाला भावलेली कवी कोण आहे पूर्वीच्या काळातले अशिक्षित कवी जे आहेत आणि नावाजलेले आहेत प्रस्थापित आहेत त्यांची एखादी भावलेली कविता? आता मी आता मगाशी आपण जे उल्लेख केला लोककवी मनमोहन, लोककवी मनमोहन बालकवी आहेत,
असे आचार्य अत्रे पण कवी होते हां त्यांच्याही कविता आहेत फार चांगल्या कविता आहेत लक्षात का नाही ह्या सगळ्यांच्या कविता चांगली म्हणजे काय त्यातला अर्थबोध जर तुम्हाला झाला तर त्या कवितेचं एकंदरीत तुम्हाला हे कळतं की खरंच या कवितेत काय सांगितलं आहे कवीने काय सांगितलं मदन देवाकरने आज जी कविता म्हणली धरून चला शेतावरची कविता म्हणली त्याच्यामध्ये त्यांनी विठ्ठलाचा उल्लेख शेवटी केला की आता हे पांडुरंग ये शेवटी आवाहन त्या कवितेनं केलं जे प्रबोधन जे त्या कवितेनं केलं जातं ते अत्यंत महत्त्वाचं आणि तो कोण व्यक्ती करतो तो किती शिकलेला आहे त्याच्यावरती त्याचं मूल्यमापन विषय असतो आपला आशय असतो कवितेला विषयाचं बंधन नाही आणि कविता ही आशयघन असलीच पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे आणि आशयघन कवितातच तरलता दिसते निश्चित प्रश्नच नाही आशयघन कविता ही माणसाच्या अंतराला छेदून जाते आणि आकृतीबंध जे आहेत ते रेशमाची बंध निर्माण करतात बरेच प्रस्तावित बोलावण नसावी शब्दांची बोलावण म्हणजे शब्दावर शब्द रचणे की शब्दावर शब्द रचणे किंवा एका ओळीत बाबा काही नाही की ते त्याचं मीटर बांधण्याचा प्रयत्न करणे आणि न वाचता न गुणगुणता त्याचं चिंतन न करता लगेच हद्दी नवकविते करतात की आत्ता एका तासापूर्वी लिहिलेली कविता आहे म्हणजे ते काय करतात लगेच ताबडतोब पोस्ट करतात अरे नाही तुम्ही बघा ना एक माझं वैयक्तिक मत आहे मी स्वतः जेव्हा कविता मला सुचते तेव्हा मला कविता जेव्हा सुचते तेव्हा एकदा सुटते मी 100 वेळ वाचतो आणि प्रत्येक ओळीतील शब्द हे वाचनात बदलत जातात कवितेचं चिंतन केलं पाहिजे असं तुमचं ठाम मत चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे कारण या ठाम मतावरती तुम्ही अगदी अगदी आहे आणि आपण कवीने कवी लोकांनी स्वाभिमान विकला नाही पाहिजे साहित्य क्षेत्रामध्ये हे फार महत्वाचं आहे निश्चित निश्चित तर स्वाभिमानाविषयी नवोदित साहित्यकारांना आपण काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही लिहित राहा सोनं मुशीत असतं ना की ते आपआप झळाळतं याचना साहित्यिकारी करू नये कवीने करू नये आणि मला असं वाटतंय तुम्ही सगळे आहात मी झोळीपासून कधी कोणाकडे गेलो नाही कधी कधी जाणार नाही मला तुम्ही बोलवलं तर मी आनंदाने येतो मग तो कवी किती मोठा आहे त्याचा मी विचार करत नाही तो प्रोग्राम किती मोठा आहे याचा मी विचार करत नाही भली 5 माणसं असतील आणि त्या माणसाने मला जर येतं मी बोलवलं मी स्वतःच्या खर्चाने जातो तो काही प्रश्न नाही आज कवी लोकांच्याकडे पैशाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर आज काय अवस्था आहे तुम्ही मला सांगा बिकट परिस्थिती आहे कवींची सध्या कवीचं दृश्य साधारणतः आपण विचार केला तर सहज एक आकृतीबंध कविता जरी जाते काही नाही चित्रकाराला जरी एखादा काढायला सांगितला तर सुटापुटातला कवी काढणार नाही तो कसा काढेल धोतर नेसलेला काढेल नेहरू शर्ट घातलेला काढेल एखादी झुळी दाखवलेली दाखवेल पायात चप्पल घात असेल दाखवेल अशा पण म्हणजे ही एक प्रकारची कल्पना झालेली आहे हा लक्षात नाही हल्ली काय झालं आहे हल्ली 2 ओळी लिहायला आल्या 4 ओळी एक लिहिली की मी कवी झालो अशी समजण्याची मानसिकता नवोदित कवींच्यात झालेली होती नवोदित कवीने तशी कवी कविता ही तपश्चर्या आहे साहित्य ही तपश्चर्या आहे सरस्वतीची तुम्ही पूजा केल्याशिवाय सरस्वती तुम्हाला प्रसन्न होणार नाही हे लक्षात ठेवा आणि तिथे नम्रता पाहिजे आणि मी मोठा कवी असा आविर्भाव कुणीही आणू नये आणि जे दर्दी श्रोते आहेत वाचक आहेत त्यांना कोणाची कविता किती चांगली आहे त्या कोणाच्या कवितेला किती डेप्थ आहे हे तो माणूस समजू शकतो लक्षात का नाही पण आतापर्यंत तुमच्या वाचनात आलेली संत वाङ्मयाची त्या नवोदित साहित्यिकांची तुम्हाला एक भावलेलं असं पुस्तक कोणतं आता खरं सांगा मी आता 1066 पुस्तक सांगा त्यातलं नाही आता पुस्तकाची नावं सांगायला झाली तर मी आता मोहन जोशींचं एक चरित्र माझ्याकडे आहे वैयक्तिक अरे प्रख्यात नट जे आहेत आपले अप्रतिम छान लिहिलेलं आहे किंवा आपले इडलीवाले कोणते कामत त्यांचं आत्मचित्र वाटण्यासारखं आहे दवी कुलकर्णींचं आत्मचित्र वाटणं नम जोशींचं आत्मचित्र वाटण्यासारखं आहे बाबासाहेब पुरंदरे छान लिहितात असं आहे पण तुमचा बघण्याचा दृष्टिकोन त्या वाङ्मयाकडे काय आहे ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मी मातृभक्त असल्याकारणाने मला आवडणारी जी कविता माझ्या आईवरची आहे ती कविता मी वाचतो आणि ही कविता योगायोगाने शरद पवारांच्या आई या कॅसेटमध्ये शेवट त्याचा या कवितेने झालेला आहे आणि चारुशीला बेलसरीने ती गायलेली आहे त्या कवितेचे शब्द आहेत अरे कृपाळू आनंदू फुलवारू कृपाळू आनंदू फुलवारू आहे सगळं अशी कशी तू आई आहे सगळं अशी कशी तू आई आहे सगळं अशी कशी तू वसंतातही या हसतेस तू वसंतातही या हसतेस तू ऋतुवर्षात बरसतेस तू ऋतुवर्षात बरसतेस तू कवटाळीसी उरी शिशिरात तू
गारवा चंदनी ग्रीष्माद तू आहे सगळं अशी कशी ती आई आहे सगळं अशी कशी ती व्यापुनी व्योम तू सारे व्यापुनी व्योम तू सारे वसतेस या जिव्हारी तू वसतेस या जिव्हारी तू सजवनी या अंतराला सजवनी या अंतराला गंधाळलेस मम जन्मास तू गंधाळलेसे मम जन्मास तू आहे सगळं अशी कशी तू आहे सगळं अशी कशी तू एकांती तुझ मी स्मरता एकांती तुझ मी स्मरता शब्द अबोली रसना गाते झरझरता नयनी अमृत झरझरता नयनी अमृत ओघळून येतेस तूच तू तूच तू आई ओघळून येतेस तूच तू आई ओघळून येतेस तूच तू तूच तू तूच तू तूच तू आई या शब्दात आणि महती सांगणारी कविता की आई बोलताच मुखी वाणी आली जीवनाची गाणी जन्मभर असं तुम्हाला सांगायचं तर आपण तुम्हाला सर्व रसिक आणि वाचक विग या नावाने ओळखतात पण त्यांना एक पडलेला मोठा एक घनप्रश्न आहे की विग सातपुते म्हणजे काय आणि पदभार तुम्हाला कोणी बहाल केला खूप मार्मिक प्रश्न विचारला आचार्य अत्र्यांच्या रूमवरती मी व्हॉलंटिअर म्हणून जेव्हा काम करत होतो तेव्हा त्यांनी जी मला कामं सांगितली ती कामं त्यांची मी केली त्यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती होता आणि मग त्यांनी मला सहज विचारलं काय तुझं नाव काय तुझं नाव काय रे आता नववीतलं म्हणजे काय असणार त्याचं शाळेला दप्तराला माझं नाव लावलं आहे माधव उर्फ विलास गजानन सातपुते मग वडिलांच्या वडिलांचं नाव काय म्हणलं पांडुरंग आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय पांडुरंगांच्या वडिलांचं काय म्हणलं कृष्णाजी म्हणजे संपूर्ण नाव काय झालं म्हणजे माधव उर्फ विलास गजानन पांडुरंग कृष्णाजी सातपुते म्हणले त्या क्लास टीचरला जाऊन सांग मास्टर रोलमध्ये बदल करून घे म्हणले आणि माधव गजानन पांडुरंग कृष्णाजी सातपुते असं मोठं नाव लिहिलं म्हणजे लांबचं नाव अरे म्हणजे माझं नाव तुला माहिती आहे का म्हणलं माहिती आहे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अरे पण मला काय म्हणतात म्हणलं प्रके म्हणतात मला अरे तुझं नाव शॉर्ट ठेव ना म्हणले कशाला पाहिजे थांब जरा बघून मागसा नाही नाही बरं नाही वाटत ना मागसा मागसा बरं वाटत नाही मग विगसा कसं वाटतं विगसा सांग तर 1963 पालापासून मला विगसा म्हणून या क्षेत्रात सगळे लोक ओळखतात आणि तोपट नाव आप्पा म्हणून ओळखतात सगळे तुम्ही सगळे नवीन मित्र तरुण मित्र मला आप्पा म्हणून ओळखतात पण विगसा हे प्रचलित नाव ज्यांनी केले आयुष्याचे चंदन त्याचेच केले जाते अभिनंदन अशा महामहिम माणसात माझे वंदन जय हिंद जय भारत.